पण ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय एक दुधारी तलवार आहे ती त्याच्यामुळे खूप फायदा पण होऊ शकतो किंवा खूप प्रचंड नुकसान पण होऊ शकतं मी दोन्ही टाईपचे लोक बघितले की जे कम्प्लिटली त्यांचं ट्रेडिंग बंदच करावं लागलं किंवा कर्जबाजारी झाले किंवा काही लोक सक्सेसफुल पण झाले आणि ऑप्शन्सच्या स्ट्रॅटेजीजचा वापर करून तिन्ही टाईपच्या फेजेसमध्ये फायदा होऊ शकतो अशा ट्रेड्स मिळू शकतात त्यामुळे त्याला एक तर डिरेक्शनल स्ट्रॅटेजी म्हणतात किंवा नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी म्हणतात तर याची थोडी माहिती म्हणजे ग्रीक्सची माहिती असलेला जर कोणी असेल त्याचा हे खूप मोस्ता वापर करतात त्या व्यतिरिक्त आम्ही ट्रेड पॉईंट सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्टॅडल चार्टचं एक इनफॅक्ट देशात पहिल्यांदा इनफॅक्ट मी तर म्हणेन देशात कशाला जगात पहिल्यांदा आम्ही त्याचं इंट्रोड्यूस केलेलं आहे स्टॅडल चार्ट स्ट्रँगल चार्ट एक जो खूपच चांगला पॉप्युलर झालेला आहे इनफॅक्ट गेल्या एक वर्षभरात ऑप्शन्समध्ये ओपन इंटरेस्ट एक खूप मोठा फॅक्टर असतो मध्ये तर ह्या टोटल ओपन इंटरेस्ट हा जो फीचर आहे टीओ आय म्हणतात त्याला त्यातनं खूप फायदा होतो आणि त्यातनं इनफॅक्ट खूप ट्रेडर्स आमचा हा फीचर वापरून आता सक्सेसफुल झालेला आहे आणि त्या व्यतिरिक्त आमचे फ्री वेबिनार्स पण असतात की जे स्पेसिफिक टॉपिक वर आम्ही बोलतो आणि इनफॅक्ट आम्ही एक आता फ्री वेबिनार लॉन्च करणार आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक आहेत कोणाला रजिस्टर करायचं असेल तर नमस्कार मी सृष्टी गीते खूप खूप स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये शेअर बाजार गुंतवणूक या संदर्भात माहिती देणाऱ्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण भारतीय शेअर बाजार आणि शेअर बाजारात गुंतवणूक करताना मार्गदर्शनाचं आणि अभ्यासाचं महत्व याविषयी जाणून घेतलं होतं आजच्या भागात आपण ऑप्शन्स ट्रेडिंग याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत शेअर बाजार गुंतवणूक क्षेत्रात गेल्या वीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले शेअर बाजार तज्ज्ञ अभिजित फाटक सर नमस्कार सर खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये सर डिजिटलायझेशन झालंय अनेकांनी सेटअप ट्रेडिंग करण्यासाठी घरीच बसवलेत हो घरीच तयार केले आणि विशेषतः ऑप्शन्स ट्रेडिंग करणाऱ्यांची संख्या बरीच वाढली आहे तर याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल ऍक्च्युली झालं काय गेल्या तीन वर्षापासून जे कोविड नंतर खूप डीमॅट अकाउंट वाढले त्यात काही लोकांनी लॉंग टर्म इन्वेस्टिंग साठी दिशा घेतली पण काही लोकांनी ऑप्शन्स असा अर्थ काही लोकांनी काढला की ती गेट रिच स्कीम असते असं त्यांना वाटतं आणि काही लोक करतात असं त्यांना दिसतंय सोशल मीडियावर तर त्यांनी असं सुरुवात केलं की ऑप्शन्स ट्रेडिंग जर सुरू केलं तर आपल्याला खूप लवकर खूप जास्त पैसे मिळतील म्हणून ते त्यांनी ते सुरू केलं पण ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय दुधारी तलवार आहे ती त्याच्यामुळे खूप फायदा पण होऊ शकतो किंवा खूप प्रचंड नुकसान पण होऊ शकतं त्यामुळे ते अतिशय सिस्टमॅटिकली जर केलं तर ठीक आहे अदरवाईज त्यातनं खूप नुकसान होऊ शकतं इनफॅक्ट मी दोन्ही टाईपचे लोक बघितले की जे कम्प्लिटली त्यांचं ट्रेडिंग बंदच करावं लागलं किंवा कर्जबाजारी झाले किंवा काही लोक सक्सेसफुल पण झाले त्यामुळे ते पण सिस्टमॅटिकपणे करणं हे त्यात खूप महत्वाचं आहे आणि सर सॉफ्टवेअर ऑप्शन ट्रेडिंगसाठी सॉफ्टवेअरची मदत होते डिफायनेजने ही सॉफ्टवेअर्स डेव्हलप केलेले आहेत ऑप्शन ट्रेडिंगसाठीचे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हो आमच्या डिफानेटच्या वेबसाईटवर म्हणजे डिफानेट सोल्युशन्स म्हणा किंवा डिफानेट सिक्युरिटीज वर सुद्धा ऑपस्ट्रा नावाचा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे जो फक्त ऑप्शन स्ट्रॅटेजीज म्हणजे ऑब्स्ट्राचा जो फुल फॉर्म आहे तो ऑप्शन स्ट्रॅटेजीज म्हणून ऑपस्ट्रा नाव आहे त्याचं तर ते जो उपयोग करून घेता आला ते त्यात शिकायला काही जास्त वेळ लागत नाही पण एकदा कोणीही ते शिकलं की त्याच्यामुळे काय कसा वापर करायचा तर त्याच्यातनं खूप चांगल्या स्ट्रॅटेजीज डेव्हलप करता येतात ज्या तुम्हाला स्वतः ट्रेड करता येतात त्या प्रमाणे आणि त्या सॉफ्टवेअरचा फायदा होतो जे सॉफ्टवेअर तुम्ही आता सांगितलंय सर ऑब्स्ट्रा किंवा जे अन्य काही सॉफ्टवेअर तुम्ही डेव्हलप केले असतील तर नेमकं ऑब्स्ट्राचे फीचर्स काय आहेत आता मध्ये काय म्हणजे ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये काय असतं तीन प्रकारचे ट्रेड असतात एक बुलिश एक बेरिश आणि एक वेज okay. आणि मार्केटमध्ये जर आपण जेव्हा बघतो ओव्हरऑल जर शंभर टक्के जर पिरियड घेतला कुठलाही टाइम पिरियड तर त्यातलं फक्त तीस ते चाळीस टक्के ट्रेंडिंग पिरियड असतो काहीतरी दिशा असते मार्केटला वर किंवा खाली आणि उरलेला पिरियड जो असतो तो साईडवेज फेज okay. म्हणतात मार्केटमध्ये आणि ऑप्शन्सच्या स्ट्रॅटेजीजचा वापर करून तिन्ही टाईपच्या फेजेसमध्ये फायदा होऊ शकतो अशा ट्रेड्स मिळू शकतात त्यामुळे त्याला एक तर डिरेक्शनल स्ट्रॅटेजी म्हणतात किंवा नॉन डिरेक्शनल स्ट्रॅटेजी म्हणतात तर ऑपस्ट्रामध्ये हे जे काय आम्ही डेव्हलप केलं आहे त्याचं थोडस फीचर्स समजावून सांगतो स्ट्रॅटेजीजमध्ये ऑप्स्ट्राच्या मेन पेजवर गेलं आणि स्ट्रॅटेजीजमध्ये गेलं की हे स्टॅडल्स स्ट्रँगल स्प्रेड्स आयर्न फ्लाय आयर्न कॉन्डॉर जेड लिझर्ड हे काही काही ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज आहेत फॉर एक्झाम्पल आता एक स्टॅडल जर क्लिक केलं तर इथे अठरा सातशे स्ट्राईक प्राइसचा स्टॅडर्ड आणि हा आम्ही सेल केला तर याचा पे ऑफ ग्राफ येतो okay. तर हा जर ट्रेड केला तर तुम्हाला एक्सपायरी पर्यंत म्हणजे डिसेंबर ट्वेंटी नाईनची जी, जी, जी या महिन्याची मंथली एक्सपायरी आहे तोपर्यंत कुठल्या लेवलच्या वर लॉस होईल किंवा कुठल्या लेवलच्या खाली लॉस होईल आणि कुठल्या लेवलमध्ये किती मॅक्सिमम प्रॉफिट होतं याचा पे ऑफ चार्ट आहे तर ह्याची थोडी माहिती ग्रीक्सची माहिती असलेला जर कोणी असेल त्याचा हे खूप मोठा वापर करतात त्या व्यतिरिक्त आम्ही ट्रेड पॉईंट सॉफ्टवेअर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा स्टॅडल चार्ट एक इनफॅक्ट देशात पहिल्यांदा इनफॅक्ट मी तर म्हणे देशात कशाला जगात पहिल्यांदा आम्ही त्याचं इंट्रोड्युस केलेलं आहे स्टॅड चार्ट स्ट्रँगल चार्ट की ज्याचा पण वापर करता येतो आणि एक्झॅक्टली कळतं की कधी साईडवेज फेस सुरू होणार आहे मार्केटमध्ये किंवा कधी एक दिशा घेणार आहे आणि त्याप्रमाणे ट्रेड माणूस ठरवून घेऊ शकतो आणि बेसिकली सर हे जे सॉफ्टवेअर आहे हे यूज करताना युजर्स जेव्हा युज करतात तेव्हा यातला एक बेसिक एक कुठला फीचर आहे का जो युजर्सनी जास्त युज केला किंवा के तो बेनिफिशियल आहे एक जो खूपच चांगला पॉप्युलर झालेला आहे इनफॅक्ट गेल्या एक ऑप्शन्स मध्ये ओपन इंटरेस्ट एक खूप मोठा फॅक्टर असतो ऑप्शन्स मध्ये तर ओपन इंटरेस्ट मध्ये हा जो टोटल ओपन इंटरेस्ट हा जो पेज आहे तो मी इथे ऑलरेडी ओपन केलेला आहे तर टोटल ओपन इंटरेस्टमध्ये नुसतं थोडीशी माहिती जर घेतली आमच्या इनफॅक्ट ह्याच्यावर बरेच फ्री व्हिडिओ पण आहेत आमच्या वर इनसाईट नावाच्या सेक्शन वर okay. तर यातनं आता यातनं दिसून येईल की निफ्टी जे आहे गेले चार पाच दिवस वीक आहे खाली खाली चाललेलं आहे तर यातनं एक फायदा होतो की मार्केटचे डिरेक्शन काय आणि ऑप्शन्स मोस्टली लोकांना काही दिवस किंवा महिन्याच्या शेवटपर्यंत असाच ट्रेड असतो ऑप्शन्स मध्ये पण ह्यातनं आयडिया येते की मार्केट आता मी बुलिश म्हणजे तेजी करायला पाहिजे का मंदी करायला पाहिजे किंवा काहीच होत नसेल तर दोन्ही बाजूनी शॉर्ट करायला पाहिजे ऑप्शन्स कॉल आणि पुट स्टॅडल किंवा स्टँगल तर ह्या टोटल ओपन इंटरेस्ट हा जो फीचर आहे टीओ आय म्हणतात त्याला त्यातनं खूप फायदा होतो आणि त्यातनं इनफॅक्ट खूप ट्रेडर्स आमचा हा फीचर वापरून आता सक्सेसफुल झालेला आहे एकूणच सर तुम्ही आता सांगितलं की तुमचे खूप सारे ट्रेडर्स हा फॉर्म्युला वापरून म्हणजे यशस्वी झाले आहेत किंवा तर बेसिकली जो कडून तुम्हाला फीडबॅक काय आलेला आहे या सॉफ्टवेअर विषयी इनफॅक्ट एक सांगायला मला खूप आनंद होतो की आमचे आतापर्यंत म्हणजे ऑपस्ट्रा जे सुरू झालं तीन चार वर्षापासून आता आमचे ऑलरेडी बारा पेक्षा जास्त युजर्स आहेत या प्लॅटफॉर्मचे आणि ते असा याचा खूप चांगला वापर करतात आणि आम्हाला रेग्युलर बेसिसवर नुसतं ते ट्रेडिंग कसं करतात ह्याच नाही तर काही काही वेळा सुद्धा जे एक्सपर्ट युजर असतात ते आम्हाला सजेशन देतात की हा एक फीचर ऍड करता येईल का मग आम्ही जे थोडस स्टडी करतो आणि ते पण फीचर आम्ही इंट्रोड्यूस करतो आणि डेफिनेटली मग ह्याच्यामुळे नुकसान झालेलं असं काही होऊ शकत नाही कारण जर हा नीट वापरला सिस्टमॅटिकली तर फायदाच होऊ शकतो नक्कीच सर म्हणजे इतक्या प्रदीर्घ अनुभवानंतर डिफाईन एजनी गुंतवणूकदारासाठी ऑप्शन ट्रेड, ट्रेडिंगसाठी इतके इन्साइटफुल सॉफ्टवेअर बनवले आहेत पण सर या सॉफ्टवेअर विषयी जर आपल्याला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा याबद्दल प्रशिक्षण घ्यायचं असेल तर त्यासाठी काय सुविधा उपलब्ध आहे आमचे एक तर आमच्या वेबसाईटवर भरपूर म्हणजे इनफॅक्ट दोनशे अडीचशे फ्री व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत गेल्या तीन चार वर्षात आणि जे आम्ही करत असतो इनफॅक्ट ऑलमोस्ट आठवड्याला एक व्हिडिओ असतोच असतो आणि त्या व्यतिरिक्त आमचे फ्री वेबिनार्स पण असतात okay. की जे स्पेसिफिक टॉपिक वर आम्ही बोलतो आणि इनफॅक्ट आम्ही एक आता फ्री वेबिनार लॉन्च करणार आहे तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये जे लिंक okay. आहेत कोणाला रजिस्टर करायचं असेल okay. तर जेव्हा व्हिडिओ बघतील कोणी तर त्याच्या खाली जी लिंक okay. आहे त्यात फ्री वेबिनार का करता रजिस्ट्रेशन करता येईल आणि त्या फ्री वेबिनार मध्ये आम्ही okay. आणखी याची अधिक माहिती आणि ऑफकोर्स आमचे पेड वेबिनार पण असतात पण फ्री वेबिनार इनफॅक्ट असे अनेक लोक आहेत युजर्स की जे फक्त फ्री वेबिनारच्या बेसिसवर ट्रेडिंग करतात आणि सक्सेसफुल आहेत म्हणजे एकूणच हे जी काही तुम्ही माहिती दिली आहे सर किंवा हे जे काही फ्री सेमिनार आहेत युजर्ससाठीचे से, ते खूप महत्वपूर्ण आहेत तुमचे खूप खूप आभार सर तुम्ही डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना ही महत्वपूर्ण माहिती दिली म्हणून आणि आमच्या प्रेक्षकांना गुंतवणूक करताना ही माहिती अतिशय फायद्याची ठरणार आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला गुंतवणूक करताना विशेषतः ऑप्शन्स ट्रेडिंग करताना काही अडचणी येत असतील किंवा डिफाईन या सॉफ्टवेअरविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि जे सेमिनार आहेत त्यासाठी अवश्य नोंदणी करा आणि हे सेमिनार पूर्णपणे फ्री असणार आहेत आता इथेच थांबूया पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह धन्यवाद